त्र्यंबकेश्वरमधील चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच त्र्यंबकेश्वर नगरीच्या लोकप्रिय कबीर न्यूज नेटवर्क या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. त्र्यंबकेश्वर तालुक्यात 125 कोरोना बाधितांची भर, तर 223 रुग्णांना देण्यात आला डिस्चार्ज. दिनांक 19/4/2021 व दिनांक 20/4/2021 रोजी घेतलेल्या एकूण स्वॅबपैकी 116 रुग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, तर दिनांक 21/4/2021 रोजी घेतलेल्या 30 रॅपिड टेस्टपैकी 9 रुग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तालुक्यासाठी दिलासादायक बाब म्हणजे 4 दिवसात 223 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. नव्याने आढळून आलेले कोरोनाबाधित रुग्ण त्र्यंबकेश्वर शहर 6, अंजनेरी 23, वाढोली 23, तळवाडे 10, खंबाळे 8, आंबोली 7, पेगलवाडी 7, टाके हर्ष 5, टाके देवगाव 3, हर्सुल 3, तळेगाव काचुर्ली 2, खरोली 1, चिंचवड 1, सामुंडी 1, आळवण 2, वेळुंजे 1, शिवणगाव 2, ब्राह्मणवाडे 3, माळेगाव 2, पिंपळत 2, शिरसगाव 1, पहिणे 1 असे आहेत. तालुक्यात आत्तापर्यंत 2239 रुग्ण कोरोनाबाधित झाले आहेत, त्यापैकी 1778 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर आत्तापर्यंत 18 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तालुक्यात सद्यस्थितीत 443 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत, त्यापैकी कोविड केअर सेंटर अंजनेरी 23, शिवप्रसाद 48, डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर 20, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल 5, खाजगी रुग्णालय 4, तर 343 कोरोनाबाधित रुग्ण होम आयसोलेटेड आहेत. तालुक्यात कोरोनावर उपचार घेत असलेल्या 443 रुग्णांपैकी त्र्यंबकेश्वर शहरातील 46 रुग्ण, तर त्र्यंबकेश्वर ग्रामीणमधील 397 रुग्ण आहेत. अजून 122 स्वॅबचे अहवाल येणे बाकी आहेत, अशी माहिती कोविड केअर सेंटरच्या डॉक्टर रेखा सोनवणे यांनी दिली.